कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. भारताचे सर्व शेतकरी बांधवांना एफपीओचे पदाधिकारी आणि एफपीओचे सभासद असे शेतकरी मित्रांना कॉटन गुरुचा सादर नमन. 2020 जे वर्ष आहे ते जवळजवळ संपत आलेलं आहे. आज आपण डिसेंबरच्या 21 तारखेवर आहोत आणि आपण आता या वर्षी विपणन मध्ये काय करणार आहोत ते ठरवणार आहे की आपला या वर्षाची बॅलन्स शीट कशी राहणार आहे. बॅलन्स शीट म्हणजे काय? तुमचे जे जमा उधारचे जे खाते आहे त्याला बॅलन्स शीट म्हणतात. या वर्षी तुम्ही जे खर्च केला आहे त्याचा वर तुमची आवक जाणार आहे की तुमची आवक खाली राहणार आहे. शेतकऱ्याचं कसं असतो की नेहमी अपेक्षा खूप उंच असतात. सीझन तर सुरुवातीला पाऊस वेळेवर आला आणि लागवड चांगली झाली की आपल्याला वाटते या वर्षी आपल्याला खूप कमाई होणार आहे. त्यानंतर वेचणीचा वेळेवर जेव्हा पीक दिसत आहे आपल्याला त्यावेळी लागत आहे की नाही खूप चांगली कमाई होणार आहे, त्यावेळी बाजार पण चांगलं दिसत आहे. पण जेव्हा आपली वेचणी होऊन जाते किंवा वेचणीची एकदम वेळ येते आणि तेव्हा जर अवकाळी पाऊस आला किंवा दुसरा काही रोग आला तर आपल्याला खूप धोका होतो. आणि ते झालं या वर्षी 2020 वर्ष अजून संपलेलं नाही आहे. अजून त्याचे 10 दिवस अजून काढायचे आपल्याला. या वर्षी खूप चॅलेंजेस आल्या शेतकऱ्याला नाही सर्वांना जगभर मध्ये. तर शेतकऱ्यांना जे मेजर चॅलेंज आल्या ते होत्या की अवकाळी पाऊस, वेळेवर सुरू झालेला पाऊस वेळेवर बंदच झाला नाही. सप्टेंबर एंड, ऑक्टोबर एंड, नोव्हेंबर 2-5 तारखेपर्यंत पाऊस पडत होता. हे खूप नुकसानकारक आहे खरीप क्रॉपसाठी, खास म्हणजे कापूस आणि सोयाबीनसाठी. मूंगचे पण नुकसान झाले. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जे मूंग यायचे होते ते सर्व काळे झाले. सोयाबीनमध्ये उत्पन्न कमी झालं आणि कापसामध्ये उत्पन्न तर कमी झाला पण बोन सड नावाचा रोग आला. बोन धडी आणि बोन सड याच्यामध्ये फरक आहे. आम्ही नेहमी सांगत आहोत, आम्ही म्हणजे कॉटन गुरु आणि अमृतराव देशमुख खूप याच्यासाठी प्रचार केला आहे की बोंडअळी नाही आहे ते बोंडसड आहे. तुम्ही बोंडअळीची दवाई स्प्रे केली तर तुमचा खर्चच होणार आहे, तुम्हाला काही फायदा होणार नाही. तर असा जे बोंडसडचा नावाचा जे घातक रोग आहे ते परत यावर्षी आला. 2017 आला होता, थोडा 18-19 होता, पण 20 तर खूप जास्त प्रमाणामध्ये ते आपल्याला दिसू लागलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. तर एक बाजूला उत्पन्न कमी झालेलं आहे, दुसऱ्या बाजूला बाजार वाढत आहे. थोडी वाढ झाली आहे बाजारमध्ये. जे कोरोनामध्ये जे बाजार घसरला होता ते आता पूर्वच्या लेवलवर आणि त्याचा वर पण गेलेला आहे. हमी भाव आणि बाजारभावमध्ये जास्त फरक नाही आहे. जे 25% फरक होता ते आता 10% फरक राहिला आहे, कुठे कुठे 5% फरक राहिला आहे. पण हमी भावमध्ये सरकारची खरेदी चालू असूनही तिकडे माल खाली करणं खूप चॅलेंजिंग आहे. माल खाली लवकर होत नाही, रांग आहे, एक एक 2-2 दिवस वाट पाहावी लागते कारण की कोणताही दुसरा मोठा खरेदीदार बाजारमध्ये नाही. या परिस्थितीमध्ये कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन, जे तुम्ही तुमच्या एफपीओनी बनवलेला फेडरेशन आहे, ते काय करत आहे? तर ते त्यांनी ॲप्लिकेशन दिली कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला की आम्हाला यावर्षी खरेदीचं तुम्ही केंद्र मध्ये सम्मिलित करा आणि कुठे खरेदीमध्ये आमचा भाग ठेवा. तर त्यांनी 3 सेंटर आपल्याला दिले. विदर्भमध्ये 2 सेंटर, वणी आणि धमनगाव, आणि मराठवाड्यामध्ये 1 सेंटर म्हणजे भोकरदन. या सेंटरमध्ये त्यांनी कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनला खरेदीची परवानगी दिली. पण झालं काय, ते परवानगी आली दिवाळी नंतर आणि महाराष्ट्रमध्ये हमी भावची खरेदी पण झाली दिवाळी नंतर. ते पर्यंत लहान शेतकऱ्यांनी खूप कापूस विकला होता. त्यांना 4,042-4,047-4,047 कापूस विकावा लागला कारण की मजबुरी होती, पैसे पाहिजे होते, रवी क्रॉपची सोईंग करायची होती, दुसरे पण खर्च होते. म्हणजे लहान शेतकऱ्यांनी माल विकून टाकला. अजून पण शेतकऱ्यांकडे माल आहे. तर कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनच्या वतीने आम्ही तुम्हाला अनुरोध करतो की तुम्हाला जर कापूस विकायचा असेल कोणत्याही एफपीओला तर लगेच आमचा संपर्क करा. हमी भावच्या आमच्या प्रकल्पामध्ये नाहीतर निजी खरेदीदारच्या प्रकल्पामध्ये कुठेही आम्ही तुम्हाला सम्मिलित करू कापूस विक्रीसाठी. दुसरं आहे सोयाबीन, हळद याच्यासाठी पण आम्ही कंटिन्यू मदत करत आहोत. तर काय आहे कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन, हे जर तुम्ही स्लाईड बघितली
तर तुम्हाला कळेल की काय काय सेवा ते शेतकऱ्यांना देत आहेत. स्लाइड दाखवा राजेंद्र भाऊ. शेतकऱ्यांसाठी आणि एफपीओंसाठी खास बनवलेली ही संस्था कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन, याचे सभासदच एफपीओ आहेत आणि खूप पुढारी असे शेतकरी आहेत. तर हे तुम्हाला एक बिझनेस प्लॅन बनवण्यामध्ये मदत करते. कोणताही व्यवसाय असो त्याच्यामध्ये प्लॅनिंग खूप आवश्यक आहे. शेती पण एक व्यवसाय आहे, आपण व्यवसाय म्हणून त्याला घेतला पाहिजे. तर त्याच्यासाठी पण काय तुमचा बिझनेस प्लॅन असू शकतो ते आम्ही तुम्हाला सांगतो. हे बघा स्लाईडवर तुम्हाला मोबाईलवर नीट वाचताना येणार. मग मी तुम्हाला एक आयडिया देतो की काय लिहिलं याच्यामध्ये, की सध्या भारतात सुमारे 8,000 एफपीओ आहेत, त्यापैकी 4,000 पेक्षा जास्त एफपीओ महाराष्ट्रात आहे. परंतु आज सुमारे 200 ते 250 एफपीओ व्यवसाय करीत आहेत आणि त्यापैकी फक्त 100 पेक्षा कमी एफपीओ गेल्या 3 वर्षात नफा कमवत आहे. काय परिस्थिती होणार आहे पुढे जाऊन? जर 10,000 एफपीओ नवीन आले तर काय होणार आहे? कुठून आणणार आपण बिझनेस? उत्पादक कमी अकार्यक्षम होण्याची मुख्य कारणे म्हणजे सभासदांची उत्पादक कमीत सक्रिय सहभागता नसणे, संचालकांची मक्तेदारी, अनुभवाची कमी, ते तर ऑब्व्हियस आहे, भांडवलाची कमतरता हे मुख्य कारण आहे. कृषी निविष्ठा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी लिंकेज नसणे हे पण लॉजिकल आहे. संस्थात्मक विक्री व्यवस्थेचा अभाव ते पण बरोबर आहे, कारण की बिझनेस शिकणार कुठून, शिकवणार कोण? आपण तर शेतकरी आहोत आणि एफपीओचे जे सध्या डायरेक्टर आहे ते पण स्वतः शेतकरी आहे, ते एमबीए नाही आहे, तर त्यांना शिकवणार कोण? हा हे काम करतो कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन. एक उत्पादक कंपनी म्हणून नोंदणीकृत आहे आणि त्याचे भागधारक एफपीओ आणि पुढारी असे शेतकरी आहे. हे फेडरेशन कापूसवर इतर कृषी उत्पादक उत्पादनांचा मूल्यवर्धन आणि विपणनासाठी काम करत आहे. हे काम आमचं सतत चालू आहे. तर ही सेवा आपण शेतकऱ्यांना आणि एफपीओला देत आहोत सध्या, आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आणि एफपीओनी याचा फायदा घेतला आहे. याचा शुल्क काय आपण ठेवला आहे, याची सेवामध्ये काय आहे? बघा, एफपीओसाठी शाश्वत व्यवसाय योजना बनवणे, मी तुम्हाला सांगितलं, बिझनेस प्लॅन शिवाय बिझनेस करायचा नाही. वॉरेन बफे नावाचा एक खूप मोठा थॉट लीडर आहे, जगात टॉप 3 रिचेस्ट खूप पैसेदार मनुष्यामध्ये त्याची गणना होते. त्यांनी सांगितलं होतं की एक बिझनेस प्लॅन असलेला मूर्ख आणि एक बिझनेस प्लॅन नसलेला हुशार माणूस, जर दोघेही बिझनेसमध्ये आले तर बिझनेस प्लॅन असलेला मूर्ख जास्त सक्सेस होण्याची शक्यता आहे. किती महत्त्व आहे एक व्यवसाय योजनेचा, ते आम्ही बनवून देतो, आपल्याला बनवण्यासाठी मदत करतो. शासकीय तसेच खाजगी खरेदारांशी विपणन संबंध सुलभ करणे, आता मी तुम्हाला सांगितलं कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि निजी खरेदीदार आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्याशी संबंध केडून त्यांच्याशी बिझनेसपर्यंत तुम्हाला घेऊन जाणे हे आमचं काम आहे. कापूस ते गाठीपर्यंत तुम्हाला जायचं आहे ते आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. कसे जिनिंग करायची, काय करायची, बियाणं कुठे आणि काय भावात विकायची, गाठी काय भावात विकायची आणि त्याचे रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं ते आम्ही तुम्हाला दाखवतो. सर्वोत्कृष्ट सरकारी योजनांची माहिती देणे व लाभ कसा घेता येईल याच्यावर मार्गदर्शन. अद्यावत बाजार अहवाल देणे, कोण सांगत आहे तुम्हाला बाजार? बाजार वाढल्यानंतर सर्व सांगत आहे की आम्ही हे सांगितलं होतं तसं सांगितलं होतं, पण बाजार वाढल्या अगोदर किंवा कमी झाला अगोदर कोण सांगत आहे? तुम्ही कॉटन गुरु एफपीओ ची यूट्यूब चॅनल बघा, सतत आम्ही व्हिडिओ अपलोड करतो बाजारविषयी. 61 आमचे वेबिनार झाले या कोरोना काळमध्ये 4 महिन्यामध्ये. शेवटी सतत आम्ही शेतकऱ्यांना आणि एफपीओला सांगत असतो की बाजार काय राहणार आहे, तुम्ही काय करावं, कुठे तुम्ही होल्ड करावं, कुठे तुम्ही विकावं. त्यानंतर येते भांडवल. भांडवल तर खूप मोठा प्रश्न आहे. 3 वर्ष झाल्यापर्यंत एफपीओला कुठूनही भांडवल मिळण्याची शक्यता कमीच असते. कशी मिळवायची भांडवल, काय रेट ऑफ इंटरेस्ट तुमच्यासाठी चांगला राहील, ते आम्ही तुम्हाला मदत करतो. जास्तीत सूट देण्यासाठी विविध खत बियाणे आणि कृषी उपकरण हे महत्वाचं आहे. तुमचे पैसे वाचवण्यासाठी चांगले बियाणे मिळालेच पाहिजे, चांगले नाही उत्कृष्ट बियाणे मिळाले पाहिजे. तुम्हाला चांगले खत मिळाले पाहिजे पण रिझनेबल दरात, तर ते कॉटन गुरु महापीओ पेटेशन तुम्हाला मिळवून देते. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रशिक्षण हे पण किती महत्वाचं आहे. तुमचं उत्पादन वाढवेल ते महत्वाचं आहे, पण उत्पन्न त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. जागा वाढवून उत्पादन वाढवायचं नाही, जागा कमी करून उत्पादन वाढवायचं, ते उत्पन्न वाढवूनच होणार आहे. आणि जर गुणवत्ता चांगली असती तर मोठे ते मोठे खरेदीदार तुमच्याकडे तुमच्या दारी येणार आहे.
तुमचा दारी खरेदीदाराला घेऊन येणे आणि तुम्हाला रोख पैसे देणे हे मुख्य उद्देश्य कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशनचा आहे. तर काय आहे याचे शुल्क, कशी तुम्ही याची मेंबरशिप मिळू शकता, याचा एक सोपा मार्ग हे आहे की तुम्ही फक्त 1,000 रुपये भरून, 1 ते 5 एकरचा जे शेतकरी आहे त्याला फक्त 1,000 रुपयाचा शुल्क आहे वार्षिक मेंबरशिपचा. 6 ते 20 एकरचा शेतकरी आहे त्याला 2,000 रुपये, आणि 20 एकरपेक्षा जास्त जर तुमच्याकडे जमीन असेल 1 शेतकऱ्याकडे तर त्याचा शुल्क 5,000 रुपये आहे. 1 वर्षाचा खर्च फक्त 1,000 रुपये, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 15 सेवा मिळत आहे. एक मोबाईल ऍप्लिकेशन तुम्हाला मिळत आहे, तुम्ही जसे अमेझॉन वापरता, तुम्ही जसे युट्यूब वापरता, तुम्ही जसे व्हॉट्सअप वापरता, तसे मोबाईल ऍप्लिकेशन आपल्याला मिळणार आहे. तुमचा बिझनेस खूप सोपा करून टाकणार आहे. ते 15 फायद्यांमध्ये मुख्य फायदा आहे की घरी बसून आणि शेतात राहून तुम्ही व्यवसाय करू शकाल, हे खूप तुम्हाला एक मोठा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक कार्ड मिळणार आहे, एक मेंबरशिपचा एक फोटो आयडेंटिटी कार्ड मिळणार आहे, त्याला डिजिटल कार्ड म्हणतात. कोणत्याही संस्थेनी कोणतेही असोसिएशननी असं कार्ड अजूनपर्यंत शेतकऱ्याला सभासदाला दिलेलं नाही, असं हे मेंबरशिपचा कार्ड आपल्याला मिळणार आहे. तर याच्यावर डिस्काउंट हळूहळू आपण अपलोड करणार आहोत. खतांवर डिस्काउंट, बियाण्यावर डिस्काउंट, पेस्टिसाईडवर डिस्काउंट, उपकरणावर डिस्काउंट, त्याचा सर्व फायदा तुम्हाला होणार आहे. जे कार्डचा जास्तीत जास्त उपयोग करणार त्याला अजून प्रमोशन पॉईंट्स मिळणार आहे. म्हणजे सर्व फायदे फक्त 1,000 रुपयामध्ये आपल्याला आज मिळत आहे, ज्याची ओरिजिनल किंमत 30,000 रुपये आहे. हे सर्विस जर आपण वेगळी वेगळी दिली, हवामानाचा उतारा, बाजारचा कल आणि डिस्काउंट आणि कार्ड आणि रोग आला शेतामध्ये तर इमिडिएट त्याचं सोल्युशन आणि खरेदी विक्री ऑनलाईन, हे सर्व जर एकाच वेळी आपण न्याय दिला आणि वेगळे वेगळे सर्वे दिले तर आम्हाला 30,000 रुपये भेटणार आहे. पण आपल्याला तसं नकोय, आपल्याला शेतकऱ्यासाठी काम करायचं आहे, शेतकऱ्यामध्ये राहून काम करायचं, म्हणून टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत आणणं हे कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशनचा मुख्य उद्देश आहे. आणि